धिक्कार असो. दाऊदचा दलाल नवाब मलिकचा धिक्कार असो. नवाब मलिकची अकाल पट्टी झालीच पाहिजे. नवाब मलिकची अकाल पट्टी झालीच पाहिजे. दाऊदचा दलाल ठाकरे सरकारचा धिक्कार असो. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा राजीनामा घेतला. खर तर महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. अरे ठाकरे शराब सदात कदम मुर्गी छोड़ो नवा आज सातारा जिल्ह्याच्या वतीनं नवाब मलिकांच्या निषेधार्थ मला असं वाटतं की नवाब म्हणलं नाही पाहिजे, कसाब मलिक. कारण का तर 1993 सालचे जो बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाला तो देशद्रोही दाऊद इब्राहिमनी केला होता आणि त्याच्याशी खास संबंधित असलेली म्हणजेच त्याची बहीण माझ्या मते हसीना पारकर याच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी खरेदी या नवाब मलिकांनी केल्या आणि त्या आरोपाखाली त्यांना अटक झाली. सातारा जिल्ह्याच्या वतीनं असं आम्ही मागणी करी की नुसती त्यांना सजा पुरती न ठेवता तर त्यांना देशद्रोही म्हणून फाशीची शिक्षा व्हावी अशा दृष्टिकोनातून हे आजचं आंदोलन होतं. भविष्यकाळात जर त्यांना चांगल्या पद्धतीची सजा जर झाली नाही, कठोरच्या कठोर सजा नाही झाली तर 100% इथून पुढच्या काळात पण मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल आणि भारतीय जनता पार्टी त्यासाठी कायमस्वरूपी तयार आहे. आजचं हे जे आंदोलन होतं सातारा जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालं. प्रशासनानं पण या आंदोलनामध्ये सहकार्याची भूमिका ठेवली नाही. कारण बॉम्बे रेस्टॉरंट ते कलेक्टर ऑफिस या दरम्यान हे आंदोलनाची दिशा होती आणि मोर्चा होता, परंतु या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करून हे मोठ्या प्रमाणात सर्व पदाधिकाऱ्यांनी आजचं हे आंदोलन सक्सेस केलं त्यांचे मी आभार मानतो आणि भविष्यकाळात यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही छेडू अशी एक त्यांना सूचना करतो.